मी पाहत आहात स्काय महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नवीन अपडेट मिळवण्यासाठी सोबत बेल आयकॉनही दाबा। रस्ता किती खराब आहे हा, त्याचा विचार कोण करतंय का? आता किती वेळ लागला तुम्हाला? मला जवळजवळ 2 तास लागले याला। अहो काय सांगायचं आता आमच्या आम्हाला माहित। कुठनं आलाय? पुन्हा पुण्यावरून आलाय। हो काय काय सांगून फायदा आता? किती हालत होती आमच्या मला माहित। हा सातारा ते शिरूर वाया पंजाब राजस्थान हरियाणा इथे जाणारा हा रस्ता गेल्या 5 वर्षापासून या रस्त्यावर फक्त खडी आणि मुरुम टाकण्याचं काम झालं। गेल्या महिन्यामध्ये मी स्वतः माझ्या ट्रॉलीने या रस्त्यावरील 3 ते 4 ठिकाणचे खड्डे जे जास्त घातक होते ते मुजवण्याचं काम केलं, परंतु ते ही डागडुजी जास्त दिवस चालत नाही। मी शिवसैनिक असूनसुद्धा मी या शासनाला जाहीर आवाहन करू इच्छितो की जर आपण हा रस्ता वेळेत केला नाही तर आम्हाला शिवसेना स्टाईलने हा या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल। पहिल्यापासून या रस्त्यासाठी जो निधी कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला त्या कॉन्ट्रॅक्टरनं आत इथून पुढचं कामच केलेलं नाही आणि हा रस्ता मृत्यूचा सापळा झालेला आहे। दररोज किमान एक तरी अपघात होतो, आठवड्यातून 3 ते 4 वेळा अशा घटना घडतात की ते त्या कुटुंबाची वाट लागती संपूर्णपणे या रस्त्याच्या कामामुळे। आणि गुडघे एवढे खड्डे असताना सुद्धा जर शासन याकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन आणि मार्ग स्वीकारावे लागेल। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेला असून या रस्त्यावर बेंगलोरला सातारला जाणारे किंवा इथून दिल्लीला जाणारे वाहनं याच रोडवरून जातात। पुण्याला जायला सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग असलेला हा रस्ता शासनाच्या दुर्लक्षामुळे इतका खराब झालेला आहे की त्यामुळं जनतेचं आणि नागरिकांचं नुकसान होतं आहे। शासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि या रस्त्याचं त्वरित काम चालू करावं, अन्यथा आम्हाला पुढचा मार्ग स्वीकारावा लागेल। हां आम्हाला रस्त्याचा भरपूर त्रास होतो, भरपूर मोठे खड्डे आहेत, खड्ड्यात गाडी चालत नाही, अतिशय त्रास होतोय। इतके मोठे खड्डे आहेत की गाडी पार अशी उदुमती तिमती होत आहे। ओके स्टेशन दे लोणंद हा रस्ता अगदीच भरपूर खराब झालेला आहे आणि हा रस्ता वॉटर स्टेशन ते लोणंद इथं कोणताही जर रुग्ण आजारी असला मोठा तर लोणंदा न्यावा लागतो आणि ह्या रस्त्यानं जाताना इतकी बेकार अवस्था होती की प्रत्येक नागरिक ह्या रस्त्यातून जाताना कमीत कमी 5-10 शिव्या तरी लोक ह्या शासनाला किंवा ह्या ठेकेदाराला शिव्या देत असतो। का तर ह्या रस्त्यानं जाताना रुग्णालय नेताना एवढी तर माणसांना आता ही होते ना, त्याच्यामुळं हा रस्ता शासनानं फतावली एवढा लवकर हा रस्त्याचं काम लवकर करावं ही शासनाला विनंती। सर रस्ता बहुत खराब है, गाड़िया प्रेशर होता है, ड्राइवर प्रेशर होता, टायर फोड़ देता, गाड़ी पलटी खा जाती, सब बहुत प्रेशर है। आप ये रोड का काम चालू करो, गाड़ी हमारी बहुत पलटी खाती है, हर बार इधर राजस्थान में चलती है यार, महाराष्ट्र चलती है। आज आला।